तहसीलदार साहेब यांना जत तालुका दुष्काळ जाहीर होण्याबाबत निवेदन देण्यात आले. जत तालुका दुष्काळ जाहीर करावा यासाठी काही उपाययोजना दिल्या आहेत. चालू व खरीप हंगाम वाया गेलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी हेक्टरी 50,000 रुपये अनुदान देण्यात यावे. जनावरांना चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्यात यावे. म्हैसाळचे आवर्तन तातडीने सुरू करावे. जत तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाल्याने तात्काळ मागणीप्रमाणे पाण्याचे टँकर सुरू करावेत. रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करावीत. ज्या तलावात पाणी थोडेफार शिल्लक आहे ते पाणी जनावरांसाठी आणि पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे. जत तालुक्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी. या मागण्यांचा विचार न झाल्यास आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने 8 ते 10 दिवसात असूड आंदोलन करण्यात येईल. तसेच जनावरे तहसील कार्यालयाच्या आवारात सोडण्यात येतील असेही सांगण्यात आले. अशी माहिती एसटीएन मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.